पदवीधर असेल किंवा सामान्य माणूस असेल पदवीधरांच्या बाबतीत सगळ्यात पहिले म्हणजे आमच्या खेड्याकडचा जो बेरोजगार पदवीधर आहे त्याला त्याच्या हाताला कौशल्य निर्माण करण्यासाठी एक योजना आम्ही आणलेली आहे. त्या योजनेमध्ये तिथलेच उद्योग, तिथलंच प्रशिक्षण आणि तिथेच नोकरी आणि हे प्रशिक्षण घेत असताना ॲप्रेंटिसशिपसारखं त्याला मानधनसुद्धा. एखाद्या सर्वसाधारण कुटुंबातल्या पदवीधर युवकाला 15,000 आणि 20,000 जरी मिळाले आता तरी त्याच्यासाठी ती महिन्याभराची बेगमी होऊन जाते, तो त्याचं कुटुंब चालवू शकतो. आणि म्हणून असं कौशल्यातून त्याला एक तर स्वतःचा काही छोटा व्यवसाय ज्याला एंटरप्रेनरशिप म्हणतात, उद्योजकता म्हणतात, आणि दुसरं कुठेतरी त्याला त्याच्याच स्थानिक MIDC मध्ये स्थान नोकरीचं. आता उदाहरणार्थ अकोल्यामध्ये MIDC आहे, 80% दालमिल आहेत. त्या दालमिलसाठी आम्ही एक प्लॉट घेतलेला आहे की जिथे आता त्या दालमिलचे मालकच खेड्यातून आलेल्या मुलांना प्रशिक्षण देतील, त्यांनाही प्रशिक्षित स्किल्ड माणसं भेटतील. त्यांचाही तोच हट्ट असतो की बा आम्हाला स्किल्ड माणसं जर मिळाले तर आमचासुद्धा ही पायपीट त्याला शिकवा, 6 महिने त्याला ठेवा, त्याच्यापेक्षा त्याला स्किल्ड लेबर मिळून जाईल. ITI जे विद्यार्थी आहेत, ITI हे आमच्या केंद्रस्थानी राहणार आहे. आता या ITIच्या मुलांना त्यांना जे पिकल्या जातं ते विकत बसल्यापेक्षा जे विकल्या जातं ते पिकणारे ट्रेड आम्ही देणार आहेत. आता तिथे लोकल स्किल गॅप ॲनालिसिस करणार, म्हणजे स्थानिक लोकलवरती कुठलं मॅनपावर लागेल म्हणजे मनुष्यबळ लागेल याचा पहिले अभ्यास केला जातो. मायक्रो स्किल गॅप ॲनालिसिस केलं जातं की इथे आता आपण बघतो की इतके मोठे इस्पितळ आहेत पण त्यांच्या इकडे ट्रेंड स्टाफ नाही आहे, त्यांच्याकडे एक्स रे टेक्निशियन नाही आहे, त्यांच्याकडे पॅथॉलॉजिस्टचं सॅम्पल कलेक्शन करणारा फ्लेबॉलॉजिस्ट म्हणतात तो नाही आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या प्रशिक्षणाचा सर्टिफिकेट जरी एक त्या विद्यार्थ्यांकडे असेल तर कोणताही डॉक्टर त्याला लावून घेईल ना. अशा पद्धतीचे छोटे छोटे टेलर मेड कोर्सेस आम्ही ITIच्या माध्यमातून सुद्धा देतो.